आमच्याकडे मॉड्युलर किचन, मॉड्युलर फर्निचर अँड फर्निचर विथ SS किचन ट्रॉलीज बनवून मिळतील. फलटणकरांना मॉड्युलर आणि ग्लोबल बनवणारं एकमेव हक्काचं दालन ग्लोबल किचन. पत्ता सजाई गार्डन शेजारी, नाळेमळा, जाधववाडी, फलटण. संपर्क रोहित शेंडे, मोबाईल 73 87 38 11 21 आणि सचिन टेंबरे, मोबाईल 98 50 19 70 92. नमस्कार, मी सिमरन. स्थैर्य लाईव्हच्या प्राईम टाईम या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे. प्राईम टाईम या विशेष बातमीपत्राद्वारे आपण दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेत असतो. तत्पूर्वी पाहूयात आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. फलटणच्या ऋतिक सुतारच्या मिशन परफॉर्मन्स या गाण्याची रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड. 36वा सत्यशोधक विवाह सोहळा फलटण येथे संपन्न. सर्व समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी ही काळाची गरज. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर. जिंती तालुका फलटण येथे अवैध दारू अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलिसांचा छापा. फलटण नगर परिषदेच्या नवीन प्रभाग रचनेची यादी प्रशासनाकडून जाहीर. फलटण शहराची 13 प्रभागामध्ये विभागणी. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीचा निकाल आज जाहीर. 16 जुलैला जाहीर होणार 10वीचा निकाल. दूरदर्शनचे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. आता वळूयात सविस्तर घडामोडींकडे. फलटणच्या ऋतिक सुतारच्या मिशन परफॉर्मन्स या गाण्याची रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे. पाहूयात. ऋतिक सुतारच्या मिशन परफॉर्मन्स या गाण्याची रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झालेली आहे. ऋतिक सुतार हा मूळचा फलटणचा असून सध्या तो पुणे येथे चित्रपटसृष्टीमध्ये संगीत क्षेत्रात काम करत आहे. ऋतिक सुतार हा सध्या मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून काम करीत असून त्याने यापूर्वी अनेक मराठी व हिंदी गाण्यांना संगीत देण्याचे काम केले आहे. त्याच्या या यशाबद्दल राज्यातील तसेच फलटणमधील विविध मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे. 36वा सत्यशोधक विवाह सोहळा फलटणमध्ये संपन्न झालाय. सर्व समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी ही काळाची गरज असल्याचे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे जागतिक पर्यावरण दिनी रविवार दिनांक 5 जून 2022 रोजी दुपारी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सत्यशोधक पैलवान उदय कोकाटे आणि सत्यशोधिका सायली जाधव यांचा 36वा सत्यशोधक विवाह सोहळा सजाई गार्डन फलटण येथे संपन्न झाला. संजीवराजे पुढे म्हणाले, कोकाटे जाधव यांच्याप्रमाणे यापुढे सर्व समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरत सत्यशोधक पद्धतीने विवाह लावलेत ही काळाची गरज आहे. त्यामुळे नक्कीच अंधश्रद्धा कर्मकांड कमी होण्यास मदत होईल. याप्रसंगी सामाजिक वनीकरणाचे अधिकारी सौ हर्षा जगताप, फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अशोक जाधव, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, सातारा जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे, चौधरवाडीचे सरपंच चौधरी मंडम, प्रगतशील शेतकरी दीपक भोसले, ग्रंथमित्र बाबासाहेब यादव, प्राचार्य सुधीर इंगळे, मुंबई मार्केट कमिटीचे संचालक राजाराम पवार, आदर्श बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष जयवंत तांबे, उपाध्यक्ष राजेश बोराटे, बापू गायकवाड, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र भागवत व सत्यशोधक चळवळीचे अनेक कार्यकर्ते मान्यवर मंडळी उपस्थित होती. कोकाटे जाधव परिवाराने लग्नास उपस्थित सर्वांना येताना शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी आणि शिवाजी कोण होता हे ग्रंथ, तर जाताना कोणाकोणाला अंजीर, सीताफळ, आवळा व पेरू अशी फळझाडे भेट दिली. त्यामुळे परिसरात व मांडवात या आदर्श विवाहाची तसेच पर्यावरण दिनाची चांगलीच चर्चा रंगली होती.
अक्षता म्हणून सुगंधी फुलांच्या पाकळ्या वापरण्यात आल्या। जिंती तालुका फलटण येथे अवैध दारू अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकलाय। जिंती तालुका फलटण येथे अवैध दारू अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की जिंती गावच्या हद्दीत भानुदास बापू रणवरे हा बेकायदेशीर बिगर परवाना चोरून दारू विकत आहे। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक धोंगडे मॅडम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यादव, पोलीस हवालदार हांगे यांनी छापा टाकला असता आपल्या घराच्या आडोशाला संशयित भानुदास बापू रणवरे वय 57 राहणार जिंती तालुका फलटण हा आढळून आला। त्याच्या ताब्यातून सखू संत्रा देशी दारूच्या 180 मिलीच्या 12 सीलबंद बाटल्या असा एकूण 720 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे। त्यांच्या विरोधात बिगर परवाना चोरटी दारू विक्री केल्याबद्दल मुंबई प्रोव्हिजनल कायद्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। फलटण नगर परिषदेच्या नवीन प्रभाग रचनेची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे। या नवीन रचनेनुसार फलटण शहराची 13 प्रभागांमध्ये विभागणी झाली आहे। फलटण नगर परिषदेच्या नवीन प्रभाग रचना यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे। फलटण शहराची 13 प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे। कोरोना, ओबीसी आरक्षण यामुळे लांबलेली निवडणूक येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे। फलटण नगर परिषदेची अंतिम प्रभाग रचना नगर परिषदेच्या मुख्य कार्यालयात तसेच फलटण येथील उपविभागीय कार्यालय, तहसीलदार कार्यालयात नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्यात एकूण 94.22% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। तर यंदाही दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली आहे। कोकण विभागातून सर्वाधिक 97.21% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला असून एकूण 90.91% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। यंदा 75% लेखी अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा घेण्यात आली होती, तर किमान 40% अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली होती। तसेच तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रकल्प यासाठी 2 कालावधी देण्यात आले होते। तसेच 70 ते 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकांसाठी यंदा 30 मिनिटे जादा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता, तर 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकांसाठी 15 मिनिटे जादा वेळ देण्यात आला होता। शाळा तिथे परीक्षा केंद्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना देण्यात। एक दुःखद बातमी आहे, दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला, ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन। भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज निधन। ते 64 वर्षांचे होते। गेल्या काही काळापासून ते आजारी होते। अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली। बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते। प्रदीप भिडे यांच्यावर आज संध्याकाळी 6 वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत। 24 तास बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचा जमाना येण्यापूर्वी एकेकाळी बातम्या देणारे दूरदर्शन हे एकमेव दृकश्राव्य माध्यम असताना प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली खास अशी ओळख निर्माण केली होती। 1972 दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर 1974 त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती। तेव्हापासून पुढील अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते। त्यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेले वृत्तनिवेदन अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे।
त्यांना स्थैर्य लाईव्ह व सर्व टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली. हे होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणारे प्राईम टाईमचे विशेष बातमीपत्र. विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ घडामोडींसाठी पाहत रहा स्थैर्य लाईव्ह. जाधववाडी येथे प्रस्तावित रिंग रोड शेजारी गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी. तुमच्या स्वप्नातील बंगला साकार करण्यासाठी घेऊन येत आहोत जानुबाई सिटी. कलेक्टर एन ए प्लॉटचा भव्य प्रकल्प. शहरापासून अवघ्या 3 किलोमीटरवर मुबलक पिण्याच्या पाण्याची आणि विजेची सुविधा उपलब्ध. कर्ज सुविधा देखील उपलब्ध. संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 70 58 78 12 12 आणि प्रवीण शिंदे 97 65 140 260. श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूह फलटण या संस्थेच्या प्रधान कार्यालयात पुढील पदे भरावयाची आहेत. पद क्रमांक 1 असिस्टंट जनरल मॅनेजर. पद संख्या 2 पात्रता एमकॉम एमबीए जीडीसी अँड ए. या पदासाठी बँकिंग क्षेत्रातील मॅनेजर म्हणून कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव आवश्यक. पद क्रमांक 2 मॅनेजर. पद संख्या 5 पात्रता एमकॉम एमबीए जीडीसी अँड ए. या पदासाठी बँकिंग क्षेत्रातील मॅनेजर म्हणून कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव आवश्यक. पद क्रमांक 3 लिपिक. भरावयाची पद संख्या 5 पात्रता बीकॉम किंवा एमकॉम. लिपिक पदासाठी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य. पद क्रमांक 4 शिपाई. पद संख्या 2 पात्रता 12वी पास. शिपाई पदासाठी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य. पद क्रमांक 5 वाहन चालक म्हणजेच ड्रायव्हर. पद संख्या 2 पात्रता 10वी पास आणि टीआर परवाना आवश्यक. या पदासाठी किमान 2 वर्षाचा ऍटो गिअर वाहनाचा अनुभव आवश्यक. पद क्रमांक 6 पद वसुली अधिकारी. पद संख्या 2 पात्रता एमकॉम किंवा एमबीए किंवा जीडीसी अँड ए. बँकिंग क्षेत्रातील वसुलीचा 5 वर्षाचा अनुभव आवश्यक. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत माननीय चेअरमन सो यांच्या नावे मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडून अर्ज संस्थेच्या कार्यालयात खालील पत्त्यावर पाठवावेत. पत्ता माननीय चेअरमन सो श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित फलटण छत्रपती शिवाजी वाचनालयासमोर बुरुड गल्ली कसबापेठ फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा. मोबाईल 98 22 60 92 09.